दरम्यान कायदा सुव्यवस्थेवरून सुप्रिया सुळेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय. अब की बार गोळीबार सरकार अशी घोषणा त्यांनी दिली. सुप्रिया सुळेंच्या घोषणेवर भाजपनंही पलटवार केलाय. कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून सुप्रिया सुळे यांनी थेट फडणवीसांवर टीकास्त्र डागलं होतं. फडणवीसांच्या कार्यकाळामध्ये राज्यात गुन्हेगारी वाढलेली आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय असा आरोप त्यांनी केला आणि त्यामुळे अब की बार गोळीबार सरकार आहे असा निशाणा साधलेला होता. त्यावरून भाजपनंही पलटवार केलाय. अब की बार गोळीबार सरकार आहे, ट्रिपल इंजिनचं महाराष्ट्राचं सरकार. आणि तेव्हाही मी माननीय अमित शहांनाही विनंती केली होती पार्लमेंटमध्ये की महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढतोय, हा प्रश्न कसा सोडवायचा, कारण ह्याच्यात भरडला जातोय सर्वसामान्य माणूस आणि कोयता गँग. आणि मी नेहमी म्हणते की डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ. जेव्हा जेव्हा देवेंद्रजी या राज्याचे गृहमंत्री होतात त्यांचाच डेटा सांगतो की क्राईम वाढतो. हा डेटा माझा नाही, हा डेटा भारतीय जनता पक्षाच्या केंद्राच्या सरकारचा आहे. मागचे 5 वर्ष ही मुख्यमंत्री असताना गृह खात्याच्या यांच्याकडे होतं की जे सक्षमपणे त्यांनी हाताळलं याची आपल्याला कल्पना आहे. त्यांना म्हणा तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुमची आम्ही काळजी घेऊ, तुमच्या सगळ्या कुटुंबियांच्या तर रोहित दादांना वगैरे सुद्धा पवारांना संरक्षण मागितलं, त्यांची आम्ही काळजी त्या ठिकाणी घेऊ. कायदा व्यवस्था उत्तम आहे, तुम्ही त्याची काळजी करू नका, तुम्ही आपली आपली काळजी करा, आपल्या पक्षाची काळजी करा. हे मुद्दे ऐकून बघून लोक तुम्हाला मतदान करणार नाहीत. आपली लोकसभा आहे, आता तिकडे लक्ष द्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.